विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अनेक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला सोलापूर जिल्ह्यातील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्रीय योजनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मोबाईल व्हॅनद्वारे करण्यात आले होते गोटेवाडी तालुका मोहोळ येथील कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी केले यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख तहसीलदार मुळीक गटविकास अधिकारी आनंद मिरघणे यांच्यासह गोटेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी गोटेवाडी तालुका मोहोळी येथे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या हस्ते केंद्रीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले यानंतर दुपारी साडेबारा वाजता माननीय प्रधानमंत्री महोदय यात्रेअंतर्गत देशभरातील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधणार होते या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चित्ररथाच्या द्वारे गावोगावी करण्यात आले होते गोटेवाडी येथील कार्यक्रमास खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांची ही उपस्थिती होती तर गावातील शेकडो नागरिकांनी हे थेट प्रक्षेपण पाहिले तसेच केंद्रीय योजनांची माहिती जाणून घेतली दहिटणे येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती यावेळी दहिटने येथील ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांच्या नावांची नोंदणी करण्यात आली तसेच सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील सात रस्ता चौकात प्रधानमंत्री महोदय यांचा लाईव्ह कार्यक्रम लाभार्थ्यांना दाखवण्यात आला यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर व ग्रामस्तरावर विविध योजनांची परिपूर्णता साधण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे ही मोहीम सोलापूर जिल्ह्यात सव्वीस जानेवारी चोवीस पर्यंत चालू राहणार आहे यासाठी आठ वाहने केंद्र शासनाच्या परिपूर्ण उपलब्ध करून दिली आहेत या मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी वेळोवेळी मिटिंग घेऊन मार्गदर्शन केलेले आहे सोलापूर महापालिका हद्दीत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे ग्रामीण व शहरी भागात लाभार्थ्यांकडून केंद्रीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे